भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील अजिवली येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिरासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दशरथ म्हात्रे यांच्या आई कैलासवासी दुनकुरीबाई काळू म्हात्रे यांच्या दुसऱ्या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यानुसार भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या बेंचेसचे वाटप शनिवारी करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भागीत, गोविंद पाटील, वसंत काठावले, विठ्ठल गातारे, कान्हा कडव, विनेश भागीत यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. मोदी साहेबांच्या पुढाकाराने आपली संत मोठा होत चाललेला आहे. आपण त्याच्यापैकी कुठं आहोत, आपण कुठं जास्त चांगला अभ्यास जर केला आपण, तर मला वाटतंय आपण पण सुद्धा त्या लेवलला जाऊ शकतो. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो. दशरथ म्हात्रे मी प्रत्येक वर्षी त्याला बघतो आणि प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला दरवर्षी आम्ही असू द्या शाळेमध्ये मगणवेश असू द्या, पुस्तकं असू द्या, वह्या असू द्या, त्याचं वाचन आम्ही दरवर्षी एवढ्या वर्षी करत आलेलो आहोत. आणि दरवर्षी त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला करतो, तसं त्याच्या वाढदिवसाचं निमित्त असू द्या किंवा आईची आता पुण्यतिथी आहे, आईच्या स्मरणार्थ, तर त्यांनी सुद्धा भरपूर गरिबीमध्ये दिवस काढले, त्यांनी म्हणजे आम्ही पण गरिबीमध्ये दिवस काढलेले आहे. आणि त्यातल्या त्या दशरथ म्हात्रेने अतिशय गरिबीमध्ये दिवस काढले. जी वेळ आपल्या पण लहानपणी आली होती ती वेळ आपल्या सर्वसामान्य समाजातील मुलांवर येऊ नये म्हणून एक छोटासा प्रयत्न आज दशरथ म्हात्रे करत आहे. रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव सुरून आपण नेहमी नाव घेतो, डॉक्टर प्रशांत ठाकूरांचं नाव घेतो आणि म्हणून त्यांचं नाव घेत असताना काम करत असताना दशरथ म्हात्रे सारखे चांगले दयाळ बोलायला करत आहे. त्यांना दया येते बाबा आपली मुलं शिकली पाहिजे, त्यांना काही कमी पडता कामा नये अशा दृष्टिकोनात सगळीकडे ते मदत करत असतात आणि म्हणून त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. या परिसरामध्ये त्या इमारती उभ्या आल्या त्याचं काम करण्याची ताकद या शिक्षणामुळे तुम्हाला मिळेल. मित्रांनो, शिक्षण हा वाघिणीचं दूध आहे. तो जर पाषाण केलं तर दरकारी फोडल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी जी सारी मंडळी बसली आहे मला असं वाटतं सारी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले असेल तर मला वाटतं. आपण या शाळेमध्ये शिकतो ही शाळा पाहून आता मित्रांनो आपल्याला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे. जो जो संघर्ष करतो त्याचा त्याचा इतिहासात नाव लिहिला जातो, संघर्ष करत नाही त्याचा इतिहासात नाव लिहिला जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्गाला शाळेला लागणारी मदत समाने आमचे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब सातत्याने दरवर्षी वायाच्या माध्यमातून करतात, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब करतात, आम्हाला सल्लागार माझे चांगले म्हणजे वडिलांसारखे मला अरुषित भगत साहेब सातत्याने सांगतात की आपण कसं वागावं, कसं वागलं पाहिजे समाजाचा आपण निर्णय करता आला पाहिजे. आज त्या वर्गामध्ये आपण जे बेंच ठेवले मी अध्यक्षांची परवानगी घेतली पण त्या वर्गात दहा तासात बेंच सर आपण ठेवले, चांगल्या पद्धतीने बेंच बनवले, माझं व्यवसाय प्रदर्शन पण ते वर्गाची परिस्थिती चांगली वर कशात पडलेला आहे, प्लास्टर केलं त्याला काय केलेलं आहे त्याला भेटी नाही. तर शर्माच्या परवानगीने शाळा चालू राहायच्या आत अतिशय सुंदर चांगला तो वर्ग आहे. भरून दे मुलांना वाटत वर्गात असल्यानंतर अभ्यासाला किंवा प्रसन्नता वाटत अशा पद्धतीचं काम या ठिकाणी स्वतः खर्चाने करून देत हे तुम्हाला गवाही देतो. त्याप्रमाणे बहिणाबाई आपल्या आकांक्षित होत्या, त्याच्या दशरथ माई म्हात्रेंच्या आईची आमचे अतिशय जवळचे संबंध आले, मला सुद्धा त्या मुलासारख्याच मानत होत्या. शिक्षण तरी कमी होत परंतु आपण जे पूर्वी म्हणायचो खूप पावसाळे पाहिले खूप उन्हाळे पाहिले त्याच्यामधून त्या सातत्याने दशरथ म्हात्रेंच्या भावंडांना सातत्याने प्रेरित करत असत आणि कुठलाही चुकीचा काम जरी दशरथ म्हात्रेंच्या हातून घडला तर ताबडतोब त्याला रोडतोब बोलण्याचं काम सुद्धा आईच्या हातून होत होत आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आपण आपल्या आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीचं काम दशरथ म्हात्रे केलंय की पुण्यतिथी येत असते पुण्यतिथी जात असते परंतु एक गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी त्या पद्धतीने आपण हे बेंचेस दिले
त्याबद्दल आपले मानव तेवढे आभार थोडेच आहेत. आपण त्या पद्धतीने शिकला, रामशेत ठाकूर ज्या पद्धतीने समाजामधून शिकत पुढे आले आणि समाजाला कधी विसरलं नाही. आपल्यामध्ये रामशेत ठाकूर साहेबांचा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एक एक गुण दिसत असला तरी तो गुण आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल असेल असे मी प्रार्थना करतो. आपण उत्तरोत्तर आमच्या शाळेमध्ये यावं आणि आम्हाला अशाच प्रकारचं सहकार्य करत राहावं जेणेकरून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना गरजा आहे किंवा येणाऱ्या त्यांच्या आर्थिक आहे त्या आर्थिक दूर करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.